ए यार, तू मला आधी सांगितलं असतात ना आज पार्टी देणार आहे, तर मी लिस्ट दिली असती ना, पिझ्झा, बर्गर, अजून काय काय काय. खरंच पण जावे पप्पा, आमच्यासाठी सरप्राईज पार्टी होती. आजचा अख्खा दिवसच माझ्यासाठी सरप्राईज आहे, आणि हे शक्य झाले फक्त आणि फक्त मायामुळे. चीयर्स. बट हे क्रेडिट माझ्या एकटीचं नाही आहे, आफ्टर ऑल इट वॉज अ टीम वर्क गाईज, आणि एव्हरीवन डिड देअर बेस्ट, राईट? प्लीज प्लीज माया, आता हे ना तू उगीच मॉडेस्ट होऊन असं सांगायचा प्रयत्न करतेस, पण जे काही झालं त्यामध्ये फक्त आणि फक्त तुझंच प्लॅनिंग आहे. म्हणजे मायाचं प्लॅनिंग एवढं परफेक्ट होतं ना की त्यामुळेच आम्ही कुठेही चुकलो नाही आणि सगळं कसं सुरळीत पार पडलं. पाहिलं ना काय करतो ते अत्यंत मनापासून करतो, मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करण्याचा स्वभावच नाहीये माझा. आणि कोणीही मला ताटाखालचं मांजर म्हटलं ना बायकोच्या, तरी मला काहीही फरक पडत नाही, मला उलट अभिमान वाटतो त्याचा. असं का बोलतोस? कारण खरं आहे ना राधा, माझं जर माझ्या बायकोवर प्रेम आहे तर तिची प्रत्येक गोष्ट ऐकण्यात काय कमीपणा आहे. पण माझ्यामुळे तुझी एवढी बदनामी झाली. आता काय बदनामीचं काय आहे, लोक 2-3 दिवस बोलतात नंतर विसरून जातात, बदनामीने काही फरक पडत नाही मला. एका गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटलंय राधा. मलाही सेलिब्रेट करायला सांगतात सोबत. सर राग येतोय ना सगळ्यांचा. ठीक आहे, पण तू उगा चिडचिड करू नकोस, पण मला काही बोलू नकोस, भांडण वगैरे करू नकोस. हा अगं, पण ते उगाच मला पोप करण्याचा प्रयत्न करतायत ग, मला राग यावा म्हणून. परी तू शांत राहा. ठीक आहे, ट्राय करते मी. पण एनिवे सौमित्र आता कसा आहे? बरा आहे आता. अच्छा, बाजूलाच आहे का? त्याला देतेस प्लीज फोन. शनियाला तुझ्याशी बोलायचंय, बोलशील? काय ग? हाय भोक्या, कसा आहेस? तिने उभी केली. तुला तुझ्या गॅरीने सोडल्यानंतर तुला सुद्धा आता काहीतरी बनवून दाखव असं वाटतंय. ह्याच रांगेत आता मी पण आहे असं समज. म्हणजे तो गुरुने घातलेला बाकीचा तमाशा सोड, पण एक गोष्ट मात्र खरी बोलला, मला सगळं ऐकत मिळालं यार. म्हणजे ही जी काही SB नावाची मोठी कंपनी आहे, ती यशवंत बनहट्टी नावाच्या माणसाने उभी केलेली आहे. ह्याच यशवंत बनहट्टीचा मुलगा, हे सोडून काय अस्तित्व आहे माझं? विदूषकच आहे मी. आणि जर मला राजा व्हायचं असेल तर मला सुद्धा काहीतरी सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. तो बघत असतो बरं का सगळं, देव सगळं बघत असतो, आणि योग्य वेळेला तो बरोबर खरा चेहरा लोकांसमोर आणतो. आज मी तेच केलंय. त्यांचा तो जो काय मुखवटा होता ना, राधिकाचा, त्या सौमित्रचा, पिंकीचा मुखवटा, तो असा टराटरा फाडून सगळ्यांसमोर आणलाय मी. बघ आता, आणि बस तुझ्या संस्कारांना आणि तुझ्या आदर्शांना कुरवळत. ओके, सॉरी हा, ते जरा थोड ओके. आई कधीपासून वाट बघतोय आम्ही तुझी. कुठे गेलास तू मध्येच? सांग तू तुला काय. मी असं ठरवलंय की आता राधिका आणि सौमित्र यांच्या आयुष्यामध्ये जे जे महत्वाची माणसं, म्हणजे ज्यांना ते इम्पॉर्टंट वाटतात, अशा सगळ्यांच्या मनातून या दोघांना उतरवायचं. आय हॅव डिसाइडेड. सगळ्यात जवळचा सध्या कोण आहे? म्हणजे राधिका कोणाला क्लोज आहे? आईला माझ्या. हो की नाही? सो मी आईसाहेबांना जाऊन सांगितलं आज काय काय घडलंय ते, आणि आईला म्हणलं, आई दरवेळेला काय, मी दरवेळेला चुकीचा नसतो, जाऊन सांगितलं. तू बस ना आधी प्लीज, मी ऐकते गुरुनाथ, बस ना प्लीज. माया आता माझं एकच स्वप्न आहे, एकच स्वप्न आहे, मला मायाला SB कंपनीची CEO झालेलं पाहायचं आहे. आणि राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज झालेलं मला पाहायचं आहे. आत्तापासून सगळं आपल्या मनासारखंच होणार आहे. आता सगळं आपल्या मनासारखंच होणार आहे, राईटली यू सेड माया, आता सगळं मनासारखं होणार आहे. कारण माझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, माझी माया माझ्या बरोबर आहे ना माया. मी तमाशा केलाय आणि ते सगळं मी सहन केलंय. आज हीच गोष्ट तुझ्या बाबतीत घडली आहे.
पण मला नव्हतं वाटलं की तू हे सगळं अशा पद्धतीने घेशील, असा रिॲक्ट होशील. मला वाटलं या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा तू पॉझिटिव्हली बघशील. हेच तर तू मला शिकवलंयस ना. ऐक ना, काढून टाकणं डोक्यात ना या सगळ्या गोष्टी. सौमित्र कळत आहे ना मी काय म्हणतेय ते? राधा राधा, कळतंय मला, तुझं म्हणणं कळतंय मला. आणि कॉफी छान आहे. इथे पार्टी असताना बाहेर कुठे जातेस? मला इथे कोणालाही उत्तर द्यायची नाहीत. मी जाते माझं मूड नाही. इकडे ये ना, तू कुठे चाललीस स्वतः? इथे छान पार्टी रंगात आलेली असताना तू कुठे चाललीस? नाही बरोबर आहे ना, आज मला आनंद होतोय तर हिला बघत नाही ना माझा आनंद. पण एक लक्षात ठेव शनाया, आता हा आनंद कायम स्वरूपी असणार आहे. मी कायम आनंदात असणार आहे, कळलं? तुला माहितीये ना तुझा हा आनंद फार काळ टिकणार नाहीये. राधिका आणि सौमित्रची बदनामी केलीस तू, तुला वाटत ती गप्प बसे? फार ओळखायला लागलीस ना आजकाल त्या. मॅम आय एम सॉरी. मी जेनी, हे बरोबर आहे का ग? आत्ता ह्या क्षणी तू फक्त तुझा आणि बाळाचा विचार केला पाहिजेस. तू हे जे काही वागतीयेस, हा जो काही विचार करतेय, यामुळे फक्त तुलाच नाही तर पोटातल्या बाळाला सुद्धा त्रास होणार आहे. आत्ता तू फक्त बाळाचा, फक्त बाळाचाच विचार केला पाहिजे. हे सगळे विचार सोडून दिले पाहिजेत. कळतंय ना मी काय म्हणते ते? एक मिनिट हा. हॅलो आई. फ्रॉम युअर जेनी. अगं पण मग काय गॅरीला सोडून द्यायचं का? इफ यू आस्क मी, येस. हे त्यांना सुधारणं, लेसन शिकवणं, दिस लाईफ बियॉन्ड दॅट. हो पण त्याच लाईफ मध्ये हा मध्ये मध्ये येतो ना, म्हणून ते सगळं करावं लागतं. हे बघ शनिया, जेनी बरोबर सांगते, माझंही ऐकशील ना तर जाऊ दे ना, सोडून दे ना हे सगळं. का? मी पण का सोडायचंय? हे बघ, तू अजून गुरुनाथना नीट ओळखत नाहीयेस. उद्या जर त्यांना कळलं की तू आणि मी आपण एकत्र आहोत, तर ते तुलाही सुखानं जगू देणार नाही ग. कम ऑन, भोक्या उठला ना, कवर कर कवर. राज, जेनी सॉरी. मला माहिती आहे आपली खूप भांडणं झाली आहेत आधी, पण असं समज ना की ती भांडणं जुन्या शनायासोबत झाली होती. आता मी चेंज झाले ना. प्लीज प्लीज, baby love you please. तर सोड ना, ऑल द बेस्ट तर सोड, जरा चेहरा तरी बरा ठेव ना. त्या प्रमोशन मध्ये तुझं काय क्रेडिट आहे? माझं काय क्रेडिट आहे म्हणजे? नाही म्हणजे काल तू सौमित्रला म्हणत होतास ना की त्याला सगळं आयत्त मिळालंय म्हणून, हो ना? हो मग बरोबरच बोललो ना, काय चुकलं त्याच्यात? तुझंही तसंच आहे ना, तिथे माया आहे म्हणून तुला मिळतंय ना हे सगळं. प्लीज शनाया, उगीच माझ्यावर राग काढायचा म्हणून त्या सौमित्र आणि माझ्यामध्ये काही कंपॅरिझन करू नकोस. हा मी इथपर्यंत येण्यासाठी काय खस्ता खाल्ल्यात ना माझं, मला माहितीये. हा काय पोझिशनला होतो मी आणि आज काय पोझिशनला आलोय हे मलाही माहितीये आणि तूही पाहिलंयस. पैशांचा विचार न करता मी पडेल ती कामं केली, वाटेल तिथे फिरलोय मी. तुझी बायको नसणार आहे ती. असं काय बघतोस? काल आमच्या पार्टीची वाट लावून कुठे गेली होतीस? मी का सांगू? का सांगू म्हणजे मी विचारतोय ना म्हणून सांग. मायाकडे हजार वेळा जातोस, मला सांगून जातोस का? शनाया डोंट गो देअर ना, बस हे अति होतंय. एक मिनिट जावे बापू, मी समजवते, तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. हे घ्या, चा घ्या. नकोय मला. बरं मग तयारी करायला जाता का? कोणा कोणाला समजवायचंय? ही नावाची मैत्रीण ही आधीपासूनच होती ना. अग वुमन जे पण नाही ग. नाही
पण माझ्या समोर तू त्या पिंकीला किती वेळा फोन केलास, हा किती वेळा तिला भेटायला गेलीस? अगं मी तुला आताच सांगितलं ना, तो सौमित्र होता हे आधी मला पण माहिती नव्हतं ना, तर मी पिंकी म्हणूनच भेटायचे. आता काल खरी पिंकी म्हणजे तो सौमित्रच आहे हे मलाही कालच कळलं. असं काय बघतेस आता तू? खरं बोलतेस ना तू? यार तू पण त्या गॅरी सारखीच वागा, खरं सांगितलं तरी खोटंच वाटतं तुला, जाऊ दे. समथिंग इज रॉंग समवेअर. आनंद सरांनी एक कॉल केला होता त्याला, तर त्याचा फोन लागत नाहीये. मग ते त्याच्या घरी गेले होते, तिथे तो नव्हता. तर नेबर्सला आणि काही रिलेटिव्हला वगैरे पण त्यांनी विचारलं, बट नोबडी नोज एनिथिंग अबाउट हिम. बापरे. मग आणि हा मग ते पोलीस कंप्लेंट करूयात असं म्हणाले. तर तेवढ्यात त्याचा म्हणे मेसेज आला की मी ओके आहे, प्लीज तुम्ही मला कॉल वगैरे करू नका. तरी मी सांगत होते की श्रेयसला काय ते खरोखर सांगून टाका एकदाच. हो मला माहिती राधा, पण हे प्रकरण एवढं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं का तेव्हा? असं कोणाच्या भावनांशी खेळणं बरं नाही. मला काय करायचंय लक्षात आहे ना तुमच्या? हो मी मस्त ताणून देणार आहे. हो नाही हो, मी बाहेर गेल्यानंतर तुमच्या शनू बेबीवर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. म्हणजे मी नसताना शनाया आणि राधिका एकमेकींना भेटतायत हे जर मला कळलं तर तुम्ही मला घराच्या बाहेर काढणार. करेक्ट आहे ना लक्ष? चल मी येतो. ओके. अरे माया, वॉट अ सरप्राईज. म्हणजे ऑफकोर्स. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्मार्ट दिसतोस हा. काय उगीच आपलं. थँक्यू. उगीच. फायनली कॉम्प्लिमेंट मिळाली. नाईस. तेच म्हणलं, आपल्या घरी कोणीतरी आलंय आणि आपल्या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजरच्या पोस्ट मधनं मी तुला काढून टाकतोय. रादर मी तुला कंपनीतनच काढून टाकतोय. बाबा आय नो की हे ऐकून तुला शॉक बसला असेल, पण माझ्या जागी तू असतास तर तूही हाच निर्णय घेतला असतास. मी कितीही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवण्याच्या पक्षातला असलो तरी सुद्धा आज हा निर्णय घेताना मला खूप त्रास होतोय. एरवी कुठलाही बाप आपला मुलगा पुढे कसा जाईल हे बघत असतो आणि मी मात्र तुला मागे खेचतोय. पण आय एम सॉरी सौमित्र, यू लेट मी नो चॉईस. माझा नाईलाज आहे. माया काय तू पण कंपनीच्या सीईओ आहेत ना मॅडम, मग त्यांनी कधी यायचं कधी जायचं हे त्या ठरवणार. हा त्यांना जेव्हा यायचं तेव्हा येतील, जेव्हा जायचं तेव्हा जातील, नाही का राधिका मॅडम? सॉरी माय मिस्टेक. प्लीज. हॅलो. हॅलो एव्हरीवन. बसा बसा बसा. सिट. प्लीज सिट. सिट. सॉरी आज असं तातडीची मीटिंग बोलवावी लागली, पण ॲज यू नो काही कामं वेळच्या वेळी केलेलीच बरी असतात. देवा तू ओकेस का रे? अरे एकदम मस्त आहे. तू काल येऊन गेलीस ना, छान मोटिवेट करून गेलीस आम्हाला, तेव्हापासून एकदम पॉझिटिव्ह वाटते मला. बघ पिंकीचा गेटअप करून मला स्त्री म्हणून काय काय नवीन गोष्टी कळल्या. आता हाऊस हजबंड म्हणून बघतो गृहिणी नेमकं काय काय कामं करतात घरात ते पण कळेल ना मला. मजा घेतोय त्याची. तू कुठलाही जॉब छानच करशील रे. ए पण त्या दोघांना सोडायचं नाहीये. कोणाला? गॅरीला आणि मायाला. अगं त्यासाठी आपल्याला काय करायची गरजच नाही. राधा त्यांना सोडणार नाही नक्की. एक वेळ बाकी सगळ्यांची माफी मागेल ती, पण त्या गुरुनाथची नक्की माफी मागणार नाही. कम ऑन राधिका, व्हॉट इज दिस? ठीक आहे, आपल्या कंपनीच्या सिनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी आपल्याच कंपनीच्या एका एम्प्लॉयला एम्प्लॉय करायचं मी ठरवलंय. आय होप या बाबतीत तुम्ही मला सपोर्ट कराल. आजपासून SB ग्रुप ऑफ कंपनीजच्या सिनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी मी गुरुनाथ सुभेदारला अपॉइंट करतो. कारभार संभाळ.
कॉम्रॅड्स माया, मला खात्री आहे ही जबाबदारी तू खूप छान पार पाडशील. ऑफकोर्स. अँड येस, थँक्यू. माया, वुड यू लाईक टू से अ फ्यू वर्ड्स? येस सर. गुड. फक्त दाढी मिशा काढल्यात म्हणून मीटिंगला न येणारा माणूस अपॉइंट करण्यापेक्षा अत्यंत जबाबदार आणि कर्तृत्ववान माणसाने येणं फार गरजेचं आहे. आय होप मी काही चुकीचं नाही बोलत आहे. नो नो, नॉट एट ऑल. तुम्ही काहीच चुकीचं बोलत नाही आहात. प्लीज कंटिन्यू. थँक्यू. मगाशी यशवंत सर बोलत असताना राधिका मॅडमनी त्यांच्या बोलण्यावर ऑब्जेक्शन घेत, म्हणजे ऑलमोस्ट त्यांना क्रॉस करत, इमोशनल आणि प्रोफेशनल पैकी त्या कशा इमोशनल आहेत ही गोष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थात तुम्ही सगळे इम्प्रेसही झालात, टाळ्या सुद्धा वाजवल्या. आणि दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. त्यांची कशी किंमत होऊ शकत नाही, टू बी प्रिसाइज 3,00,000 कोटी वगैरे. आय एम सॉरी, मला आकडे फार लक्षात राहत नाही, पण एवढं सगळं कौतुक त्यांनी आपल्या कमवलेल्या माणसांबद्दल केलं होतं, राईट? आणि आज SB ग्रुप ऑफ कंपनीच्या ज्युनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी अशाच त्यांनी एका कमवलेल्या व्यक्तीला मी अपॉइंट करतोय. त्यांच्या अत्यंत विश्वासाच्या माणसांपैकी एक SB कंपनीचा नवीन ज्युनियर मॅनेजर. लेट्स वेलकम श्रेयस देश. सो दॅट्स श्रेयस देशपांडे. अत्यंत मेहनती, अत्यंत विश्वासू आणि अत्यंत कर्तबगार असा मुलगा. आणि आज SB ग्रुप ऑफ कंपनीच्या ज्युनियर मॅनेजर पदी तुला अपॉइंट करताना मला विशेष आनंद होतोय श्रेयस. सो वेलकम टू द फॅमिली. आणि तू प्लीज आमच्याशी 2 शब्द शेअर करावेस अशी तुला विनंती करतो. नाही सर, मला काही नाही बोलायचं. श्रेयस, दॅट्स अ बिग अपॉर्च्युनिटी, प्लीज स्पीक. हा श्रेयस, बोल ना, मलाही ऐकायचंय, गो ऑन. हॅलो हॅलो एव्हरीबडी. बनहट्टी सरांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच सर. सॉरी, तुमच्या वतीनं बोलतो, पण संधी कोणी कोणाला देत नसतं रे. संधी ही तू स्वतः मिळवलीयस. आम्ही फक्त विश्वास टाकलाय तुझ्या. जसा यशवंत सरांनी काही काळापूर्वी माझ्यावर विश्वास टाकला होता, तसाच आज मी तुझ्यावर टाकला. आणि तू तुझ्यावर टाकलेल्या या विश्वासाला खरा उतरशील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. वेल सेड. चला तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं ब्रँड न्यू पॅनल मिळालेलं आहे. आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया आणि आता नव्या जोमानं पुन्हा कामाला लागूया. व्हॉट डू यू से? अँड येस 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 येस, कम लेट मी शो यू द न्यू प्लांट. या. जेनी मॅम, सूप आणलंय गरमागरम. अरे काय फर्स्ट क्लास सूप बनवलंय माहितीये का तुझ्यासाठी? म्हणजे असं ते इंटरनेटवरून ते बघून वगैरे बनवलंय, पण स्मेल वरून मी सांगू शकतो अप्रतिम सूप झालेला आहे. आणि मुळात पौष्टिक आहे, असं ताकद देईल तुझ्या बाळाला. काय जेनी, काय झालं? हा, सूप प्यायच्या आधीच का रडतीस तू? माझ्यामुळे घडलंय ना. सगळंच वाईट घडतंय जेनी. झालं का परत सुरू तुझं? नाही, तुम्ही माझं ऐका. काय वेगळं बोलणार आहे जेनी तू? नाही, मी इथे आल्यापासून तुम्ही सगळे इतकी केअर करताय माझी. मला काय हवं काय नको सगळं बघताय, खूप भरभरून प्रेम पण करता, पण मलाच काही एन्जॉय करता येत नाहीये. हे असे विचार आणतेस ना डोक्यात, म्हणून तू एन्जॉय करू शकत नाहीस. आणि जेनी, तू जर एन्जॉय केलं नाहीस तर आम्ही ही सगळी काळजी घेणं आम्ही तरी कसं एन्जॉय करणार? सांग जेनी, एक सांगू का तुला? तू तुझ्या डिलिव्हरीसाठी माहेरी न जाता आमच्याकडे आलीस, एवढा विश्वास टाकलास तू आमच्यावर, आणि केवढी आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आता अशी का वागतेस तू? आनंद घेते. तुला एक सांगू जेनी, मला ना लहानपणापासून वाटायचं मला एक छोटी बहीण हवी आहे म्हणून. आईबाबांकडे खूप हट्ट करायचो, प्लीज मला एक छोटी बहीण आणा ना, मला खूप लाड करायचे तिचे. आता हे सगळं तुझी काळजी घेतोय ना, मला खूप बहीणवालं वगैरे फिलिंग येत आहे. मला पण असा मामा म्हणणारा कोणीतरी पाहिजे ना.
मग तो जो मला मामा म्हणणार आहे त्या सुदृढ बाळासाठी काळजी घेणं, आनंदी राहणं आणि असं छान पौष्टिक सूप पिणं हे महत्वाचं आहे की नाही? येस. हे काय बास झालं? नाही नाही पी ना. मी पिते. मी चल मी भरवतो तुला तुमच्याशी. अरे बोल ना, फील फ्री टू टॉक. काय बोल बोल. सर मी आता या कंपनीला जॉईन केलंय, याचा अर्थ राधिका मसालेची कुठलीही माहिती मी तुम्हाला देईन किंवा राधिका मसाले बर्बाद करण्यासाठी मी तुमच्या उपयोगी पडेन असं प्लीज समजू नका. मी राधिका मसालेमध्ये अगदी मनापासून काम केलं होतं आणि या कंपनी सुद्धा अगदी मनापासून काम करेल. फक्त आत्ता या क्षणी माझा तुमच्यावर विश्वास जास्त आहे. हा पण याचा अर्थ असा नाही की राधिका वहिनींनी माझ्यावर जे काही उपकार केलेत. आणि बहुतेक हीच गोष्ट राधिकाला आवडत नव्हती म्हणून ती सतत मला खाली खेचायचा प्रयत्न करत होती. आय एम सॉरी, मी परत तो विषय नाही काढत आता. सर मी मायासमोर तुम्हाला प्रॉमिस करतो, तुमची कंपनी आता सेफ हातात आहे सर आणि कंपनीची भरभराट होण्यापासून आता कोणी रोखू नाही शकत. वेल आय सर्टनली होप सो. फॉर शुअर. एनिवे आता मी तुमच्या दोघांवरती विश्वास तर टाकलेला आहे, बघूया तुम्ही तो विश्वास किती सार्थ ठरवता तो. चला आय नीड टू लीव्ह. ऑलराइट, थँक यू, बाय. तू महत्वाचा आहेस, तू राधिका मसालेचा महत्वाचा घटक आहेस, तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस. कालही होतास, आजही आहेस आणि उद्या सुद्धा असणार आहे. तू परत येईपर्यंत मी तुला शब्द देते तुझी जागा दुसरं कोणीही घेणार नाही. तुझी वाट पाहिली आणि तोपर्यंत तुला शुभेच्छा. पण डोंट वरी राधिका, कसं असताना आपण आयुष्यामध्ये जे काही घडतं ते म्हणतो ना की जे घडतं ते भल्यासाठीच घडतं, तशा अर्थानंच घे ना या सगळ्या प्रकरणाला. म्हणजे बघ आता सौमित्रसाठी बरंच चाललंय ना हे सगळं, काय पाहिजे अजून? एवढी श्रीमंत बायको मिळाली आहे, घरी बसू आपण. बायको म्हणेल ते ऐकायचं, घरातली छोटी मोठी कामं करायची बायकांची. आणि एनिवे तो बाई झालाच होता, त्यामुळे घरातली ही बायकांची जी काही छोटी मोठी कामं आहेत ती शिकायला काही फार वेळ नाही लागणार त्याला, असं शिकेल तो, नाही का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या कामांना बायकांची कामं म्हणणं बंद करा तुम्ही. बिंदास निर्णय घेते, तिला काय हवंय ना हे परफेक्ट माहिती असतं. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नसतो माहित तिला, पण काय हवंय हे माहिती असणं पण महत्वाचं आहे ना. काय एवढं पॉझिटिव्ह शनायाबद्दल? प्लीज हा एवढा विश्वास ठेवू नकोस तिच्यावर. काय हेच श्रेयस सुद्धा आपल्या बाबतीत बोलत असेल ना कुठेतरी. पण आनंद तू आता काही म्हण, पण शनायावर माझा आता पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तुला आता नाही पटणार, तुला अनुभव येईल तेव्हा तुला पटेल. ओके ठीक आहे, कूल, ठीक आहे ठीक आहे. हे बघ तुला एक्सपिरियन्स येईल तेव्हा तू ठरव, काही घाई नाही. ओके आता हा विषय सोडून देऊया आपण इथेच. आता तिच्याकडे एवढा पैसा आहे ना की तीच तिच्या नवऱ्याला पोटगी देईल. अगं तू पण असं काहीतरी कर ना की तुझ्या मुलाने त्या तुझ्या नवऱ्याचं नाव न लावता तुझं नाव लावलं पाहिजे त्याच्या नावासमोर. थँक्स शनाया, तुझ्यामुळे आज पहिल्यांदा मी सुद्धा काहीतरी करू शकते ना याची मला जाणीव झाली. मला थँक्स नको म्हणू ग, आता तू ऐक. सिस्टर तेरा नाम है स्वाती, सब लोगों को तू भाती, तुझा नवरा है माती, जल्दी बड़ी हो जा क्या बोलती. तुम्हाला सगळ्यांना जर का माझं रॅप आवडलं असेल आणि माझे सजेशन्स आवडले असेल तर प्लीज हा शो बघत राहा, कारण की मी 2 मिनिटात परत येणार आहे तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहे. साइनिंग ऑफ, आले 2 मिनिटात, बाय. शो कसा वाटला तुला माझा? तुम्ही श्रेयसचाच विचार करताय का? आनंद भाऊजी विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. सॉरी आमची चूक आहे. आमची कसली? माझीच चूक आहे. पण मला सांग राधा, श्रेयसने काही कारण सांगितलं का ठोस? मला म्हणाला माझा विश्वास तुटला, पण एवढंच कारण नसावं. मला असं वाटतं की गुरुनाथने त्याला काहीतरी सांगितलंय, काहीतरी भरवलंय.
म्हणून तर त्याचा विश्वास तुटला, म्हणूनच त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललंय. खरं. अरे पण मग आपल्याला याच्यातला काहीतरी मार्ग काढायला हवा ना. खरंच बाबा श्रेयस फक्त राधा प्लीज आता ऑफिसच्या गोष्टी घरामध्ये नको अजिबात प्लीज. म्हणजे मी खूप दिवसांनी घरी आलोय, तुम्हा सगळ्यांना भेटलोय, तुझ्या हातचं जेवलोय. आय कुड बी हॅपियर. जेवण आवडलं ना राधा? हे का विचारणं झालं का? हे बघ तुझ्या बिझनेस स्ट्रॅटेजीज बद्दल तुझ्यात आणि माझ्यात वाद होतच राहणार, पुढेही होत राहणार, ते आपल्या जागी. पण तुझ्या आजची चव आणि एकूणच माणूस म्हणून मला तुझ्याबद्दलचं असलेलं कौतुक हे आपल्या जागी. हे बघ तुझा सासरा म्हणून मी बोलत नाहीये, निव्वळ एक खवय्या म्हणून तुला सांगतो, तुझ्या हातची चव जगाच्या पाठीवर कुठेही नाही. पण बाबा आज हे सगळं मी एकटीने नाही केलंय, सौमित्रांनी पण मला मदत केली. झोपच उडून जाते ना. त्या दिवशी मी स्वतःला एक प्रॉमिस केलं, अशी वेळ स्वतःवर परत कधीही येऊ द्यायची नाही. मग काय काम एक काम एक काम. अगोदर मी बखळ पैसा कमवायचा या उद्देशाने काम करत राहिलो, पण हे करता करता काम माझा स्वभाव कधी होऊन बसला तेच मला कळलं नाही. आणि तेव्हापासून कामाच्या बाबतीत इमोशनल न होण्याचा तुझा हा स्वभाव मला माहिती आहे डॅड, आणि हे तुझे संस्कारच आहेत ना माझ्यावर. मग कामाच्या ठिकाणी मी असा फालतूपणा करेन असं कसं वाटतं रे तुला? मग हे पिंकी प्रकरण काय होतं रे? हे जे काय पिंकी प्रकरण घडलं त्याच्या मागची गोष्ट तुला माहित नाहीये ना. हे सगळं पिंकी प्रकरण फक्त गुरुनाथ पुरता मर्यादित होतं डॅड. आणि रागात निघून गेली तेव्हा पण ती राधिका राधिका करून ती. बरं ती रागात कुठे निघून गेली असणार? मला तर वाटतं ती राधिकाला भेटायला निघून गेली असणार. नाही नाही करेक्ट आहे, करेक्ट ना? नाही तुम्ही मुद्द्याच बोलताय, तुम्ही म्हणताय तसं नक्कीच असू शकेल. नाही नाही आहेच, म्हणून तर मला माझ्या शनू बेबीची काळजी वाटते. आता आपण काय करायचं सांगा? काय करायचं म्हणजे तिला सरळ जाऊन विचारायचं. हा असं दरडावून विचारलं की डायरेक्ट उत्तर देतात लोक. तिला विचारायचं तू जातेस की नाही, हो की नाही, आत्ताच्या आता उत्तर दे, सांगेल ती. आणि मला तर घाबरून देईलच तुम्हाला. आणि तिला माझा संताप माहितीये ना? हा माझं डोकं असं चढलं ना की मग ऐकत नाही मी कोणाचं. तुमचं डोकं टापलं की असे डोळे लाल होतात, कानातून दूर येतात, तोंडातून वाफा येतात. बस 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 काय राक्षसाचं वर्णन करताय? चला विचारू, मला उत्तर दे. काय वाटलं पण तुला? काय वाटलं म्हणजे परत ही मलाच प्रश्न विचारते. मी विचारलंय त्याच हो की नाही उत्तर दे ना. हे काय हो की नाही उत्तर दे ना? जावे बाबू विचारलंय त्याचं उत्तर देणार नीट. ओके ओके मी एक काम करते, माझ्या हातात आता गरम पाणी. तुम्ही राधिकाला भेटत नसेल तर मी तुझ्या पायावर गरम पाणी टाकते, आणि भेटत नसेल तर मी तुझ्या अरे सतत काय गरम पाणी गरम पाणी. मी तुला विचारतो त्याचं. हे बघ क्षण, हे असले फालतू गेम खेळायला माझ्याकडे वेळ नाही. हो का? माझ्याकडे वेळ नाही. मग अरे यार काय झालं जावई बापू? बनाट्टी शेफ सौमित्र बनाट्टी हजर आहे, आणि सौमित्र स्पेशल पोहे आणलेले आहेत. सौमित्र स्पेशल पोहे म्हणजे? म्हणजे आता पोहे ही महाराष्ट्रीयन डिश आहे, पण मी महाराष्ट्रीयन डिशला US चा टच दिल. काय केलंयस? म्हणजे काय केलंय माहितीये का, आता US मध्ये कसं जास्त ब्रेड चीज याचा खाण्यात येतात ना, पण सो मी त्या पोह्यांमध्ये. सोड ना यार, तुम्ही विचारू काय, बस टेस्ट घ्या रे, फील घ्या त्याचा. खा ना, खाऊन घ्या. जेनी खाणार, तिला खूप आवडतात. जेनी खा. ए असं मला अजिबात चालणार नाही. कॅन्टीन मधलं काय? जोपर्यंत सौमित्र घरी आहे तोपर्यंत बाहेरच कोणीही खाणार नाही. घरातलं खाणार स्वच्छ, मी बनवलेलं. अरे कशाला? म्हणजे हे बघ, तू खूप प्रेमाने बनवतो टिफिन आमच्यासाठी, मला मान्य आहे, पण आमचं पण प्रेम समजून घे ना यार. अरे मी खरंच छान, मला बरं वाटेल रे. तुम्ही मस्त पैकी खा. राजा तू खा ना, तू काय अशी हळूहळू खातेस? म्हणजे पटापट नको खाऊ, घाई नको करू, ऑफिसला उशीर झाला तरी चालेल. मी बनवलेला नाश्ता छान एन्जॉय कर. पाणी हवंय का तुला? आता पाणी मध्ये काय एक्सपेरिमेंट करू नकोस? कशाला नको ना हे, प्लीज टाकून द्या. नाही म्हणजे तुम्ही नाही खाल्लं म्हणून मी काही म्हणत नाहीये. ठीकच आहे, मी ते खाल्लं कारण मला तशी सवय आहे ना. एकदा पानात वाढलं की मी ते सगळं संपवते, शक्यतो टाकत नाही. मॅम आय एम सॉरी, मला असं वाटतं माझं चुकलं, मी पण खायला पाहिजे होतं. नाही 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 जेनी, मी काय असं म्हणत नाहीये तुला. तू नाही खाल्लंस ते बरंच झालं, म्हणजे मी तुला खाऊ दिलं नसतं. कारण आता यावेळेला तू खरं तर टेस्टी छान खाणं गरजेचं आहे, एकदम पौष्टिक वगैरे.
खरं तर आम्ही तुला इथे बोलवून घेतलंय तुला असं छान खाऊ घालण्यासाठी. हा डबा ना आपण इथे एक मिनिट. हा हॅलो बोल शना. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, करिअरच्या बाबतीत लंगडत लंगडत का होईना, पण जिथं येऊन पोहोचायचं होतं तिथं फायनली येऊन पोहोचलात. आता तुमचे चांगले दिवस सुरू झाले असले तरी अजून एक मोठी लढाई तुम्हाला जिंकायची आहे. मिशन सौमित्र राधिका. लवकरात लवकर राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज करून या दोघांना रस्त्यावर आणायचंय. नाही होणार, यापुढे सगळं काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार. आपल्याला कळेल ना आधी, आणि तो आला तर हे सगळं काय करायची गरज आहे. मॅम, गुरु सरांचा नवीन गेम तर नसेल ना काही? आता मला भीती वाटायला लागली. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया नेमकं काय ते काही कळतच नाही. चल 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 चल. एका ऑफिसमध्ये पण कमाल तयारी चालू आहे. हे काय चाललंय सगळं? एक मिनिट त्यांनाच विचारू का हे काय चाल, आणि कुणी सांगितलंय करायला? एक्सक्यूज मी, हॅलो, काय हे अनुभवजी? हॅलो हॅलो व्हॉट अ सरप्राईज. तुम्ही कधी आलात गावावर? नाव काय तुझं? राधिका. राधिका, बर. ताई, हिच्या बापानं 2 वर्षापूर्वी आत्महत्या केली. हा पण पोरीने धीर नाही सोडला. ताई, अशी जोमाना अभ्यासाला लागली की विचारू नका. या वर्षीच्या 10वीच्या परीक्षेत ती आमच्या जिल्ह्यात पहिली आली. हिच्या बाण जे सपन बघितलं होतं ना, ते या पोरीनं पुरं करून दाखवलंय. हो ताई, अक्षी तुमच्या नावाप्रमाणे तिचं नाव खरं ठरवलं. ती तुझं कसं कौतुक करू खरंच कळत नाहीये. तू फक्त तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असं नाही, तर तुझ्यासारख्या अनेक मुलींसाठी आदर्श घालून दिलास. तरी काही करत नाहीत आपल्याला माहितीये ना. तू म्हणतेस ते पटतंय मला. काय आता करायचं काय आपण? सर, वहिनीनं न सांगता आपण डिरेक्टली मीडियाला बोलवूया. आणि सगळ्यांचे नंबर आहेत आपल्याकडे, मी फोन करते ना एकेकाला. करेक्ट. अरे पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला श्रेयसची मदत लागणार आहे. गेल्या वेळेला ते साखरगाव प्रकरण त्यांनीच तर सांभाळलं होतं. आहे कुठे तो? अजून आला कसं नाहीये? सर, मला ना एक अर्जंट काम आठवलं, मी आलो लगेच. अरे पण ते श्रेयसचं मी काय? जेनी, मला भूक लागली. जेनी, काय चाललंय यांचं काही कळत नाही खरंच. श्रेयसला मीच बघतो आता. काही चुकलं का माझं? ऑफकोर्स चुकलंय तुझं. म्हणजे तू हे असं सगळ्यांसमोर हग वगैरे करणं आणि आय लव्ह यू म्हणणं मस्करी करते गुरु. आज तुझा पहिला दिवस आहे तर तू प्लीज आता कामाला सुरुवात करणार आहेस. तू पण नाही, तू एक मिनिट घाबरलो मी. मला खरंच वाटलं की तुला मिठे पण नाही मारायचे की काय. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्स अगेन. चला चला कामाला लागा, सिनियर मॅनेजर बसा. येस मिस CEO, थँक्यू.